नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी स्वप्न विकणारा माणूस पाहणार मित्रांनो चला तर मग पाहूयात स्वप्न विकणारा माणूस याचे लेखक आहेत अशोक कोतवाल एकोणीसशे एकसष्ट त्यांची काही पुस्तके आणि कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यामधीलच मौनातील पडझड कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह त्याचबरोबर प्रार्थनेची घंटा सावलीचं घड्याळ हे ललित लेक संग्रह आणि गेहुया गिरकी हा बाल कविता संग्रह प्रसिद्ध आहे प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्न पहावीत असा संदेश या पाठातून दिलेला आहे प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललितलेख संग्रहातून घेतलेला आहे लेखकाचे म्हणणे आहे की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता नाहीत आली पाहिजे तर ती पूर्ण कशी होतील याचा विचारही करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्नही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात भलतीसलती स्वप्न पाहू नकोस असाही सल्ला देतात लेखक म्हणतात की माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे असे संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटतेल ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वत काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं आधांतरीच तरंगत राहतात नाधड इकडे नाधड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत बिना ध्यास नी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्याला जे झोपेत दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं तुम्ही काय कराल तुम्ही चांगले धावपटू आहात शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण होण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल आपण फक्त चांगले धावपटू असून उपयोग नाही तर आपलं जर स्वप्न असेल की क्रीडा संमेलनामध्ये आपला प्रथम क्रमांक यावा तर त्याच्यासाठी आपणाला दररोजच्या दररोज प्रॅक्टिस करावी लागेल दररोज धावण्याचा सराव करावा लागेल त्याचबरोबर त्याची काही टेक्निक्स आहेत ते आपल्याला समजावून घ्यावे लागतील शिकावी लागतील शिका तरच आपलं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं आमच्या लहानपणी कोणे एका गावाहून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं हा माणूस कसा असायचा तर तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात चांबडी बूट गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड म्हणजे पहा किती छानपणे या माणसाचं वर्णन केलेलं आहे की त्यांनी काय घातलेलं आहे तर तलम रेशमी दोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता कुर्ता म्हणजे शर्टासारखाच एक प्रकार आहे तो अंगामध्ये घालतात आणि डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात चांबडी बूट गव्हाळ रंगाचा झोपकेदार मिशा अशा पद्धतीने वर्णन केल्यामुळे आपल्यापुढे त्या माणसाची हुबेहूब प्रतिकृतीच उभी राहते या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची शिवाय कुतूहल पण कुतूहल म्हणजे काय तर या माणसाविषयी आम्हाला जबरदस्त आकर्षण असायचं आणि हा माणूस कधी एकदा पाहतोय असं व्हायचं त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमाली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा पारावर असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा पार म्हणजे काय तर झाडाच्या जा कडेने दगडाचा किंवा विटांचा बांधलेला गोल किंवा चौकोनी अशा आकाराचा कट्टा त्याला पार असे म्हणतात तर या पारावर असणाऱ्या लोखंडी कडीला हा घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कपड्यातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घाटाघाटा प्यायचा आणि मग आयटीत झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या माणसांचा गराडा पडे त्याने आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता कित्येक प्रदेश पाहिलेले होते कित्येक डोंगर दऱ्यात तुडवल्या होत्या भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते भलतंच दिलखेचक बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवून लोकांना भारी आवडायचं दिलखेचक बडबडणं म्हणजेच खूप छानपणे खूप आकर्षक असं बोलणं त्याचबरोबर स्वप्नात धुंद गुंगवणं म्हणजे काय तर आपण अगदी स्वप्नामध्येच एखादी गोष्ट पाहत आहे अशा पद्धतीनं त्याचं बोलणं असायचं आणि सर्व माणसांना ते खूप आवडायचं ऐकताना लोकांची मती कुंठीत व्हायची म्हणजे बाकीचं सगळं विसरून फक्त त्या माणसाचंच ऐकत बसायचे आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे म्हणजे आपण ऐकलेलं खरं आहे की खोटं हेच लोकांना समजायचं नाही ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे म्हणजे फक्त त्याचं म्हणणं किंवा बोलणं आहे तेवढंच ऐकत बसायचे त्याच्या या अनुभवी बोलांतून लोकांना निरणाऱ्या प्रांतांची रीती माहिती व्हायची त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं मग बऱ्याच वेळानं तो ते मखमले कपडात बांधलेलं गाठोळ हळूच सोडायचा त्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे खारीक सुपारी खोबरे वगैरे असायचं नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले त्यालाही त्याचं काही वाटेना तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा विकायचा काय झालं कळलंच नाही पण अचानक सपन विक्या गावात यायचा बंद झाला आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बर बोलायचे महिने वर्ष उलटून गेली एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला गावातल्या पारावर बसला गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता तोच चेहरा तीच अंगकाठी जणू सपनविक्याच गावात आला होता आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं कोण रे बाबा तू कुठून आलास तो म्हणाला मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत पण खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना एकत्र जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी सुखामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे त्याचा आवाज बोलण्याची ढब हसणं आम्हाला सपन तीव्र आठवण देऊन गेलं आम्ही सगळे गहिवरून गेलो काय बोलावं हे कोणालाच समजेना असंही स्वप्न असतं एखादं माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवीमधील विषय मराठीतील दुसरा धडा स्वप्न विकणारा माणूस हा अभ्यासला धन्यवाद